नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी ती म्हणजे लातूरच्या एकुरगा गावात ऊस जळून खाक झालाय आणि थोडा थोडका नाही तर 25 एकरातला उभा ऊस हा जळून खाक झालाय। हाय टेन्शन टॉवरच्या इथे काही शॉर्ट सर्किट झालं प्राथमिक अशा प्रकारचा संशय व्यक्त होतोय। एकीकडे दुष्काळ सोसतोय शेतकरी, त्यात कसा बसा हा ऊस जगवण्याचा प्रयत्न जगवण्याची धडपड शेतकरी करत होता आणि त्यातच हाय टेन्शन वायर जी इथून गेली होती त्याच्यात काही शॉर्ट सर्किट झालं, त्यातून ऊसाच्या या सगळ्या शिवाराला एका बाजूला आग लागली आणि बघता बघता 25 एकरांवरचा ऊस जळून खाक झाला। सगळ्या शेतकऱ्यांची आपण लगबग पाहू शकतो, शेतकऱ्यांनी खूप प्रयत्न केला, खूप प्रयत्न केला की हा ऊस जो अख्खा जळून जातोय तो वाचवायचा, मात्र त्यांना यश आलं नाही। वारा होता भरपूर आणि या वाऱ्यानं शेतकऱ्यांच्या प्रयत्नांवर पाणी होतं। काही शेतकरी ही आग विझवण्याचा प्रयत्न करतायत तर काही जणांच्या लक्षात आलं काही उपयोग नाही, ते हताशपणे या आगीकडे फक्त पाहत उभे आहेत। ही आतापर्यंतची या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी, थोड्या थोडक्या नाही तर लातूरमध्ये 25 एकरावरचा ऊस या पद्धतीनं जळून खाक झालाय। जी प्राथमिक माहिती हाती येते त्यानुसार या शेताच्या जवळूनच एक हाय टेन्शन इलेक्ट्रिक वायर जाते, तिथे काही शॉर्ट सर्किट झालं आणि त्यातून काही ठिणग्या उडून नंतर या ऊसाच्या फडानं पेट घेतला। यापूर्वीसुद्धा महाराष्ट्रात 3 ते 4 वेळेला अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत।